नमस्कार, महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या पाठात आपण विष्णू नारायण भातखंडे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पंडित विष्णू नारायण भातखंडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे तज्ज्ञ होते, ज्यांनी पहिल्यांदा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा विषय औपचारिकरित्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला. ह्यापूर्वी वर्षानुवर्षे संगीताचा प्रसार केवळ मौखिक परंपरेनेच होत असे. भातखंडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 साली मुंबईमधील वाळकेश्वर इथे झाला. त्यांचे वडील व्यावसायिक संगीताच्या क्षेत्रात नव्हते, तरीही त्यांनी त्यांच्या मुलांना म्हणजेच भातखंडे आणि त्यांच्या भावंडांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं. वयाच्या 15व्या वर्षी भातखंडे यांनी सतार शिकायला सुरुवात केली. त्यानंतर संगीत सिद्धांताशी संबंधित संस्कृत ग्रंथांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. 1884 मुंबईत गायन उत्तेजक मंडळ याचे ते सदस्य झाले, ज्यांनी त्यांना संगीत प्रस्तुतीकरण आणि ते कसे शिकवायचे याचा अनुभव दिला. 6 वर्ष त्यांनी या मंडळात खयाल व ध्रुपद गायकीच्या अनेक बंदिशी आत्मसात केल्या. 1886 BA व 1890 LLB परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या. त्यानंतर काही वर्ष त्यांनी गुन्हा शाखेचे वकील म्हणून देखील काम केलं. आत्तापर्यंत संगीत त्यांच्यासाठी केवळ एक विरंगुळा होता, पण 1900 त्यांची बायको आणि 1903 त्यांची मुलगी यांच्या निधनानंतर त्यांनी वकिली व्यवसाय हा पूर्णपणे सोडून दिला आणि स्वतःला संगीतासाठी वाहून घेतले. 1904 त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक संगीत प्रवासाला सुरुवात केली, ज्यामध्ये सांगीतिक साहित्याचे संकलन त्यांनी भारतभर प्रवास करून केले. ह्या काळात त्यांनी अनेक दिग्गजांना ऐकले आणि त्यांच्या सांगीतिक रचना म्हणजेच बंदिशी स्वरलिपीबद्ध करून नंतर त्या हिंदुस्थानी संगीत पद्धती क्रमिक पुस्तक मालिका ह्या नावाने प्रकाशित केल्या. या मालिकेचे 6 भाग आहेत. संगीत शास्त्रासाठी त्याने हिंदुस्थानी संगीत पद्धती या पुस्तकाचे 4 भाग प्रकाशित केले, ज्याचं नंतर हिंदीतही भाषांतर झाले. हिंदीत या पुस्तकाचं नाव भातखंडे संगीत शास्त्र असं आहे. संस्कृत भाषेतही त्यांनी 2 पुस्तकं लिहिली, ज्याची नावे आहेत लक्षगीत व अभिनव राग मंजरी. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी प्राचीन संगीताचे गुणधर्म व त्याच्या प्रकारांविषयी सांगितलं आहे. 1916 बडोद्यात त्यांनी एका संगीत सभेचे आयोजन केले, ज्याचे उद्घाटन बडोदाच्या महाराजांच्या हस्ते झाले. ह्या सभेत संगीत तज्ज्ञांनी संगीताच्या अनेक मूलभूत गोष्टींवर चर्चा केली आणि अखिल भारतीय संगीत अकादमी स्थापन करण्याचा प्रस्तावही स्वीकार झाला. ह्या सभेत भातखंडे यांनी केलेली भाषणे अ शॉर्ट हिस्टॉरिकल सर्वे ऑफ द म्युझिक ऑफ अपर इंडिया या नावाने इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली. भातखंडे यांनी राग अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावले. त्या रागांच्या बंदिशी त्यांनी अशा प्रकारे तयार केल्या की त्या रागाचे व्याकरण समजणे विद्यार्थ्यांना अवघड नाही झाले. बिलावल हा त्यांनी त्यांचा शुद्ध थाट मानला आणि जवळपास सगळ्या रागांचे वर्गीकरण 10 थाटांमध्ये केले. राग थाट ही संकल्पना त्यांनी सुचवण्याआधी राग रागिणी पद्धत ही वापरली जायची. कर्नाटकी संगीतातील विद्वान व्यंकट मखीन यांच्याकडून त्यांनी लक्षणगीताची संकल्पना घेतली. भातखंडे स्वरलिपी पद्धतीचेही ते जनक आहेत, ज्याचा वापर आज जगभर संगीताचे विद्यार्थी करतात. 1926 त्यांनी लखनौमध्ये मॅरिस म्युझिक कॉलेजची स्थापना केली, जे आज भातखंडे संगीत विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. संगीताला घराणेशाहीतून मुक्त करणे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना संगीताचं शिक्षण उपलब्ध करून देणे हा या स्थापनेमागचा हेतू आहे. 2000 या विद्यापीठाला
स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला. या विद्यापीठात गायन, वादन, नृत्य, संगीतशास्त्र, संशोधन आणि उपयुक्त संगीत म्हणजेच ॲप्लाइड आर्ट याचं शिक्षण दिलं जातं. याच्या व्यतिरिक्त बडोद्यामध्ये माधव संगीत विद्यालय व भातखंडे कॉलेज ऑफ म्युझिक याचीही स्थापना त्यांनी केली. 19 सप्टेंबर 1936 साली भातखंडे यांचं निधन झालं. संगीत क्षेत्रातील त्यांची सेवा ही अतुलनीय आहे. संगीताच्या विद्यार्थ्यांना भारतीय संगीताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला, ज्यामुळे ते सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहतील.